समोर येते शनिवार आता कोरोनाच्या लढाईतील महत्त्वाचा वार ठरणार आहे। आज देशभरात कोरोना लसीकरणाची चाचणी होणार आहे। महाराष्ट्रातून पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। देशभरात कोरोना लसीकरणाची चाचणी आज होणार आहे, त्यासाठी राज्यातील पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारची तयारी करायची आहे याचे प्रशिक्षण नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात देण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाची चाचणी होणार आहे। अकरा ते एक या दरम्यान ही ड्राय रन होणार आहे। या ठिकाणी मेडिकल ऑफिसर इन्चार्ज हे त्यांचं नाव कोविड ॲपवरती कोविन म्हणून ॲप आहे, त्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी जवळपास 12,000 हेल्थ वर्कर्सचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। या ठिकाणी त्यांची नावाची खात्री केली जाईल। ते आल्यावरती त्यांच्या नावाची खात्री त्यांचा SMS पाहिल्यावर वॅक्सिनेशन ऑफिसर ते बघेल आणि नंतर डाटा एंट्री केली जाईल। तर हे साधारणतः एक ओव्हरऑल सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन कसं रन होतंय, कसं केलं गेलं पाहिजे याच्याबद्दल हे सर्व उद्याचा हा ड्राय रनचा प्रोग्राम आहे। हा 2 जानेवारीला करण्याचा निर्णय झाला आहे। देशाच्या स्वास्थ्य मंत्रालयाने हा कार्यक्रम दिलेला आहे। राज्यामध्ये आपण 4 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन करणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा आहे, त्या ठिकाणी जालना जिल्हा आहे, नागपूर आहे आणि उत्तर महाराष्ट्रातला जिल्हा आहे। अशा या सगळ्या माध्यमातून 4 जिल्हे घेणार, प्रत्येक ठिकाणी 25 लोक साधारणपणे ट्रायल घेणार।